नमस्कार, मी आरती आणि सावी डिझायनर या चॅनलवर आपल्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे. आपण या ड्रेस मटेरियल पासून पॅच वर्क नेक विथ प्लिटेड कुर्ती शिवणार आहोत आणि प्लाझो पॅन्ट शिवणार आहोत, म्हणजेच आपण एक सेट रेडी करणार आहोत. तर आपण कुर्तीची जी व्हिडिओ आहे ती नेक्स्ट पार्टमध्ये बघूयात आणि आता जे आहे आपण ते प्लाझो पॅन्टची कटिंग आणि स्टिचिंग बघूया. तर हा मी कापड घेतला, हा मी अशा पद्धतीने फोर फोल्डमध्ये करून घेतलेला आहे. तुम्ही इथे बघू शकता, ओपन्स बाजू मी साईडने ठेवली आणि खाली जी बाजू आहे ती मी बंद साईड ठेवली आहे. तर वरून बघा, मी सगळ्यात आधी अशा पद्धतीने मार्जिन ड्रॉ केली. इलास्टिक आपण 2 इंचाचं इलास्टिक टाकणार आहोत, तर अर्धा इंच शिलाईसाठी म्हणून वरती 2 इंचावरती अशा पद्धतीने मार्क करून घेतले. 2 इंच एक्स्ट्रा मी इलास्टिकसाठी घेतलं. आता इथे बघा, 37 इंच आपली पूर्ण उंची आहे आणि 2 इंच आपण बॉटम पट्टी फोल्ड करायची आहे, म्हणजे आपल्याला एक्स्ट्रा काहीच कापड न लावता आपण तिथेच फोल्ड करणार आहोत इलास्टिक आणि बॉटम. तर इथे आपल्याला 39 इंचावरती मार्क करून घ्यायचं आहे, म्हणजे 39 इंचावरती मार्क केलं. आता हिपचा आपल्या हिप आणि त्यात 10 इंच ऍड करून आपल्याला त्याचा चौथा पार्ट काढायचा आहे. तर माझा इथे 12.5 आला आहे, तर मी 12.5 इंचावरती मार्क केलं. क्रॉच पॉईंटसाठी इथे बघा, हिपचा तिसरा भाग काढायचा आहे, माझा 12 इंचाचा आला, तर मी इथे अशा पद्धतीने मार्क करून घेतला. आता आपल्याला या दोन्ही लाईन्स ज्या आहे त्या मिळवून घ्यायच्या आहे. इथे लाईन मिळवून घ्यायची, आपल्याला वरती 12.5 इंच केलं होतं, त्या साईडने देखील 12.5 केलं आणि स्ट्रेट लाईन अशा पद्धतीने ड्रॉ करून घेतला. आता आपल्याला क्रॉच पॉईंटसाठी शेप द्यायचा आहे, तर 2 इंचावरती इथे मार्क करायचा आहे. हा आपला समोरचं मार्किंग झालेला आहे आणि जेवढे क्रॉच पॉईंटची लेंथ आहे त्याचं अर्ध केलं आणि इथून आपल्याला गोल आकार द्यायचा आहे. जसं आपण आर्मोलला देतो त्याच पद्धतीने आपल्याला इथे क्रॉच पॉईंटला द्यायचा आहे. आता समोर आपल्याला जे आहे 1/2 इंच आपल्याला इथे एक्स्ट्रा घ्यायचा आहे, अशा पद्धतीने 1/2 इंच एक्स्ट्रा घेतलं आणि अशा पद्धतीने परत मी मार्क करून घेतलाय. हा आपला मागचा भाग झाला. आता आपण इथे बघा, बॉटम राऊंड बघायचा. आपला बॉटम राऊंड जो आहे तो 20 इंचाचा आहे, तर 20 इंचाला इथे अर्ध केलं, 10 इंचावरती इथे आडवं मार्किंग जे आहे ते करून घ्यायचं आहे आणि 1 इंच आपल्याला इथे शिलाई मार्जिन ठेवायचं आहे. आणि इथे आता आपल्याला क्रॉच पॉईंट आणि बॉटम पॉईंट हे असे दोन्ही पकडून घ्यायचे आहे. दोन्ही मार्किंग आपल्याला अशा पद्धतीने क्रॉसमध्ये मिळवून घ्यायचे. हा आपला समोरचा शेप झाला आणि परत आपल्याला 1/2 इंच गॅप करत मागच्या क्रॉच पॉईंटला असं जोडून घ्यायचं आहे. तर इथे एकदा समजून घेऊया. वरती इलास्टिकसाठी मी 2 इंच एक्स्ट्रा ठेवला आणि यातच पट्टी फोल्ड करणार आहोत आपण. क्रॉच पॉईंट टाकला, हिप राऊंड टाकलं, क्रॉच पॉईंट टाकला आणि इथे बॉटम राऊंड टाकला आणि त्यात आपण मागच्या आणि पुढच्या भागामध्ये 1/2 इंचाचा गॅप ठेवला आहे. तुम्ही 1 इंच देखील ठेवू शकता. अशा पद्धतीने आपलं मार्किंग झालेलं. आता आपण याचं कटिंग बघूयात. आणि आपला एवढा कापड उरलाय, याचा आपण फ्रंट टेक जेव्हा पॅचवर्क करू तेव्हा तो यूज करू. आता इथे बघा, मी असं बॅक पार्ट आणि फ्रंट पार्ट जे आहे ते ड्रॉ करून घेतलं आहे. बघा, मी आपण बाही जशी कट करताना कापड वेगळं करून कट करतो त्याच पद्धतीने करायचं आहे. तो आपला मागचा भाग झाला आणि हा समोरून आपल्याला आणखी जो मार्किंग करून घेतलेलं होतं त्याला कट करून घ्यायचा आणि हा आपला समोरचा भाग झाला आणि तो आपला मागचा झाला. तर आता आपल्याला याला शिलाई लावायची. आपण याचं स्टिचिंग पण इथेच बघूयात. ठीक आहे, दोन्ही क्रॉच पॉईंट एकावरती एक ठेवलं. इथून शिलाई लावायची आहे आणि इथून देखील आपल्याला शिलाई लावून घ्यायची आहे. डबल टिप जी आहे ती आपल्याला लावून घ्यायची आहे. आता इथे शिलाई आपण बॉटम राऊंड रेडी करून घेऊया. तर इथे बघा, इथे आपण 2 इंच एक्स्ट्रा कापड ठेवलं होतं, तर 1 इंच अशा पद्धतीने आणि 1 इंच अशा पद्धतीने फोल्ड करून स्टिच लावून घ्यायची आहे आणि दोन्ही बॉटमला अशा पद्धतीने स्टिच लावून हे दोन्ही पॉईंट्स आपल्याला जोडून घ्यायचे आहे. तर इथे बघा, अशा पद्धतीने मी शिलाई लावून घेतली दोन्ही साईडला आणि पायाचा भाग देखील जोडून घेतला. आता आपल्याला इलास्टिकसाठी पट्टी रेडी करायची आहे. तर अशा प्रकारे 1/2 इंच आतमध्ये दुमडायचं आणि 1.5 इंच आपण जो आहे तो गॅप ठेवायचा इलास्टिकसाठी. अशी स्टिच लावून घ्यायची आणि 2 इंच जागा आपल्याला खुली ठेवायची आहे अशा पद्धतीने इलास्टिक जाण्यासाठी. तर इथे मी ही इलास्टिक घेतली आहे. माझी 32 इंचाची पूर्ण कमर आहे, त्यात मला 4 इंच कमी जी आहे इलास्टिक घ्यायची आहे. अशा पद्धतीने सेफ्टी पिनच्या मदतीने आपल्याला इलास्टिक अशी आतमध्ये टाकून द्यायची आहे. तुमची जेवढी कमर आहे त्यापेक्षा आपल्याला इथे 4 इंच कमी घ्यायचं आहे. अशा पद्धतीने इलास्टिक काढून झाली. आता इलास्टिक काढल्यानंतर आपल्याला जी आहे दोन्ही इलास्टिक व्यवस्थित बघायची आहे की उलट पालट झाल्या की नाही झाल्या, सरळ यायला हव्या. उलट झाल्या असेल तर परत काढून परत तुम्ही टाका. इथे आता शिलाई लॉक करून 1 इंच जागा सोडली होती, तिथे स्टिच लावून इलास्टिकच्या वरती देखील अशा पद्धतीने आपल्याला स्टिच लावून घ्यायची आहे. अशा पद्धतीने आपला प्लाझो पॅन्ट जो आहे तो रेडी झालेला आहे. टॉपचा व्हिडिओ मी नेक्स्ट पार्टमध्ये टाकणार, तोपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. नवीन व्हिडिओ याचं नोटिफिकेशन तुम्हाला लवकरच कळेल. आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल आपले खूप खूप आभार. थँक्यू फॉर वॉचिंग.